नमस्कार वंदन प्रणाम जगभरातल्या तमाम मराठी रसिक प्रेक्षकांचं मी सुबोध भावे मनःपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जय जय महाराष्ट्र माझा <laughs> शुद्ध बीजापोटी फळे म्हणजे बीज जर शुद्ध असेल सात्विक असेल तर त्याचा वृक्ष झाल्यावर फळ सुद्धा तितकंच छान येतं निसर्गाचा हा नियम संत तुकाराम महाराजांनी सांगितला आणि हा नियम सगळ्यांना लागू होतो अगदी माणसांना सुद्धा थोडक्यात काय लहानपणापासून रुजवलेली एखादी गोष्ट कायम टिकून राहते लहानपणी आपली ग्रास्पिंग पॉवर चांगली असते शिवाय एखादी नवीन गोष्ट शिकताना कमीपणा वाटत नाही किंवा शिकण्याची लाज वाटत नाही आपण आनंदानं बागडत ती गोष्ट शिकतो या वयात जे रुजवलं जातं त्यातूनच अनेक मोठी मोठी व्यक्तिमत्व घडतात आणि म्हणूनच आपल्याकडे रामरक्षा शुभंकृती असे संस्कार अगदी लहान वयातच दिले जातात निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्यासारखं आहे हे लहान वयातच आपल्याला सांगितलं जातं आणि त्यासाठीच बडबडगीत बालगीत ह्या सगळ्या गोष्टी रचल्या गेल्या आणि बघता बघता त्यांची एक परंपरा तयार झाली महाराष्ट्र घडवणाऱ्या अनेक घटकांपैकी बडबडगीत बालगीत हा मोलाचा घटक आहे चला तर मग पुन्हा एकदा लहान होऊया आणि ऐकूया आजचा भाग मंडळी काही गोष्टी किंवा शब्द हे बालपणीची ओळख असतात उदाहरणार्थ हुंदडणे बागडणे उड्या मारणे या शब्दातच एक बालपण लपलंय जे नाचत बागडत आपल्या समोर येत आहे बघा आत्तासुद्धा बोलताना मी नाचत बागडत असंच म्हटलं <laughs> मुळात नाचणं ही कलाच बालपणाशी जोडलेली आहे म्हणजे पाळण्यातलं बाळसुद्धा हातापायांच्या हालचाली अगदी लयबद्धतेनं करत असतं ही लय त्यांना निसर्गच देत असतो म्हणून लहान मुलांच्या डान्समध्ये मोकळेपणा दिसून येतो प्रोफेशनल डान्सरचा डान्स आणि लहान मुलांचा डान्स यांच्यात फरक काय असेल तर मला असं वाटतं की प्रोफेशनल डान्स हा तांत्रिकदृष्ट्या जाम भारी असतो आणि लहान मुलांचा डान्स हा भावनेला हात घालणारा असतो <laughs> मंडळी बालगीतांचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय तर मला असं वाटतं की संपूर्ण एक पिढी वाढवण्याचं आनंदी करण्याचं काम हे बालगीतांनी केलं म्हणजे बघा सांग सांग भोलाना रूपात आपल्याला लोककला बालपणीच लक्षात आली तर कधी ससा कासव यांच्या गाण्यातून महत्वाचे संदेश दिले गेले आपली संस्कृती आणि सदविचार पेरण्याचं काम बालगीत करतात म्हणूनच बालगीत गाणं हे उद्याचा समाज घडवण्यासाठी अप्रत्यक्ष काम करतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार <laughs> मंडळी गाण्यातील सगळ्यात अवघड प्रकार कोणता असेल तर तो म्हणजे बालगीत असं मला वाटतं कारण त्यात आपल्याला लहान व्हावं लागतं लहानपणीची निरागसता अवखळपणा सच्चेपणा त्या गाण्यात यावा लागतो पण यातली खरी मेख अशी आहे की गाताना आपल्या मनातील दुःख टेन्शन सगळं काही बाजूला ठेवून स्वतःला लहान करून ही गाणी गावी लागतात त्यात खोटेपणा येऊन चालत नाही नाहीतर ते बालगीत न राहता बालिश गीत होतं पण या सगळ्या गोष्टी ज्यांनी अगदी लिलाया पेलल्या आणि हिंदी गाणी गाऊनसुद्धा बालगीतांच्या विश्वात त्या सदैव रमल्या ज्यांच्या गाण्यांनी आपलं बालपण समृद्ध केलं अशा सुषमा श्रेष्ठ आज इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून या बालगीतांना नाचता येणा अंगण वाकडे ही म्हण कधी लहान मुलांकडनं ऐकले शक्यच नाही कारण नाचण्यासाठी अंगणाची गरज असते हेच त्यांना माहीत नसतं कारण मनातल्या लहरींवरती ते वेळ काळाचं भान न ठेवता लिलया ताल धरू शकतात पण पना आपण मात्र म्हणींचा आधार घेऊन आपल्यातल्या लहान मुलाला नाचण्यापासून अडवतो तेव्हा आजपासनं कधी नाच करावासा वाटला तर मुलांकडे बघायचं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची आणि बिंदास सुरू व्हायचं काय लहानपण देगा देवा असं का म्हणतात हे मोठं झाल्यावर कळतं पण काय गंमत आहे मंडळी लहान असताना कधी एकदा मोठं हो असं वाटतं आणि मोठं झाल्यावर लहानपणची किंमत जाणवते तेव्हा मात्र कितीही ठरवलं तरी पुन्हा लहान होता येत नाही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लहानपण काही काळापुरतं का होईना पण अनुभवलं तेव्हा या बालपणाचा पुरेपूर आनंद घ्या आपण पुन्हा भेटूस पुढच्या भागात तोपर्यंत जय जय महाराष्ट्र माझा